मी करू का स्टार्ट? तर माझा पहिला मुद्दा आहे की सोशल मीडियामुळे आपला मुलांचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो. आता ते कसं तर काही काही मुलांना समज त्यांना वेगवेगळ्या काहीतरी आर्ट्स येत असतील, क्राफ्ट आर्ट्स किंवा त्यांना टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल, मग त्यांनी त्याचा ते त्यांना त्यांनी जर चांगलं करत असेल तर ते त्या त्यांच्या आर्टचा त्यांनी व्हिडिओ काढू शकतात, व्हिडिओ काढून युट्यूबवर अपलोड करू शकतात. मग त्यांना जर लाईक्स भेटले, सबस्क्राईब भेटले, तर त्यांच्या मधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, त्यामुळे ते मग अजून उत्साही होत असतात आणि वेगवेगळे आर्ट्स करतात. अशातच आपल्याला एक भारत आपल्या देशाला एक नवीन कलाकार भेटतो. हा ते तर आहेच. खरं ज्यांच्यात खरंच कला असते त्यांना असे काही नाही, ज्यांच्या मध्ये आर्ट आहे त्यांनी कोणते ना कोणते तरी माध्यम पण त्यांना हे सिद्ध करण्यासाठी स्वतःमधला कलाकार बाहेर आणण्यासाठी त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स तर पाहिजे. तो म्हणजे सोशल मीडियावर नेऊ शकतो. आणि जरी तू म्हणला की सोशल मीडियाच नाही पाहिजे, तर त्यांनी त्यांच्या खरंच त्यांच्यामध्ये खरंच आर्ट आर्ट आहे, तर ते त्यांना ते सिद्ध करायला खूप स्ट्रगल करावा लागला असता आणि त्यामध्ये त्यांचा खूप वेळ गेला असता. सोशल मीडियामुळे काय होतं, आपल्याला जर आवडलं तर आपण लगेच त्यांना लाईक्स देतो, म्हणजे त्यांचं हे सध्याचं काम एकदम फास्ट होत आहे. तुझं बरोबर आहे. खरं आता समज आता तेवढे हेट असतातच असतात, बरोबर असतात. त्यामुळे आता आपण फॅमिली सोबत आपली कला शेअर करतो, म्हणजे मित्रांसोबत करतो, तेव्हा कसं फ्रीली आपण शेअर करू शकतो की मी असं केलं तसं केलं. पण खरं जेव्हा तो हे सोशल मीडियावर तेव्हा त्याच्या मनात एक वेगळी भीती असते, म्हणजे त्याच्या मनात एक स्पेसिफिक पर्सन असतो, त्यानं बघितलं तर तो काय म्हणल, म्हणजे त्याला कसं वाटतं, तो रिप्लाय देईल. येत सोशल मीडियावर ते रिप्लाय चांगला देईल, लाईक करल शेअर करल, पण त्याच्या मनात असतेच ना ते, हा मनातल्या मनात काय म्हणाल आपल्याला, त्यामुळे ती वेगळीच भीती आपल्या आत येते. त्यामुळे काही जण सोशल मीडिया वापरत नाहीत. आणि ते जर त्यांनी फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर केलं तर ते फ्रेंड्स फॅमिलीला आवडलं तर ते सुद्धा इतरांना डायरेक्ट त्याचे मेमरीज शेअर करू शकतात ना. तसं सोशल मीडियावरती जे आता फेक सबस्क्रायबर फेक लाईक काय वाढवायचं काय अवघड नाही, त्यामुळे ते काय एक प्लॅटफॉर्म आहे असं काय मला वाटत नाही. हा तू म्हणला तसं की मित्रांमध्ये आपल्याला शेअर करता येतात, फॅमिली पेक्षा. पण आता कसे एक आपली मानसिक हे आपली एक मानसिकता असती की हे आपले बाबा हे आपले मित्रच आहेत, आपण काय वाईट केलं तर आपल्या सोबतच राहणार आहेत, आपल्याला म्हणजे आपल्याला प्रोत्साहित करणार आहेत, किंवा आपला. पण एखादा बाहेर दुसऱ्यांसमोर अनोळखी माणसांसमोर जर त्याला आपली कला सादर करायची असेल तर त्याला सेल्फ कॉन्फिडन्स लागतोच ना. तोच तो सोशल मीडियावरनं तो करू शकतो. कर तस कर, त्यामुळे त्याचा सोशल मीडियावरती त्याने जर एखादी पोस्ट त्याच्या रिपोर्ट प्रेस मध्ये ही कमतरता आहे, त्यामुळे ती त्याला समजू शकते आणि त्या पुढच्या वेळेस तो बदल करू शकतो. खरं सोशल मीडियामध्ये आल्या तर त्याला वाईट वाटू शकतं ना की आता हे कमेंट सगळेजण बघणार आपल्याला, त्यामुळे हा मग ते कमेंट्स मग तो जर तो जो कोण व्यक्ती असेल तो त्यांचे कमेंट्स बघित कमेंट्स बघितल्यावर त्याला लक्षात येईलच ना की आपल्या कलामध्ये काय
कमी राहिलंय, मग तो त्या पुढच्या वेळेस तो त्या म्हणजे सुधारणा करेल, अजून चांगली करेल, मग अजून चांगली टाकेल. आणि सोशल मीडिया जर नसलं, बरोबर आहे, आपण सादर करू शकतो फॅमिलीमध्ये, पण ते जे आहे ते आपल्याला समज तेवढ्या शहरापुरतच मर्यादित राहत ते. खूप टॅलेंट आणि जे खेडेगावात असतात पण ते खूप टॅलेंटेड आहे, त्यांची कला म्हणजे काही 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 जणांची कला आपल्या देशासमोर किंवा पूर्ण जगासमोर येऊ शकते, पण काही काही त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असणार, फॅमिली प्रॉब्लेम, त्यामुळे त्यांचं समोर येऊ शकत नाही. तर अशा कलाकारांना सोशल मीडिया खूप चांगलं साधन आहे, आणि त्यासाठी जास्त त्यांना काही पैसे सुद्धा खर्च करायला लागत नाही. मेन प्रॉब्लेम असतं फायनान्शियल, आणि सोशल मीडियामुळे जास्त फायनान्शियल काय खर्च जात नाही. बर ऐक ना, हॅलो. हा बोल. आता 200 BC काळी आपल्याकडे तर हे नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, माहित आहे ना, एक 2-3-5-10-12 सेंचुरी पूर्वी तरी सोशल मीडिया नव्हते, पण तेव्हा सुद्धा काय आर्टिस्ट होते, म्हणजे आता तुला लिओनार्डो दा विंसीने काढलेलं ते मोनालिसाचं पिक्चर सगळ्यात महाग आतापर्यंत, ते तुला माहितच असेल. ते आताच फेमस पहिल्यापासून जे AD BC अँड डोमिनी जे आहेत, ते बिफोर ख्रिस्त सुद्धा काही काही पेंटिंग आहेत, ते त्यांच्या कंट्री पुरते नाही, स्टेट पुरते नाही, पण पूर्ण त्यांच्या वर्ल्ड मध्ये ते पेंटिंगची हे होते, माहिती होते. म्हणजे तेव्हा तर सोशल मीडिया नव्हतं ना, म्हणजे आता सुद्धा आपण जर स्किल्स असेल तर सोशल मीडिया असलंच पाहिजे, त्यामुळे तशी काही गरज नाही. पण म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की लिओनार्डो दा विंची हा एक असता, त्यापेक्षा त्याच्या एवढेच चांगले किंवा त्यापेक्षा सुद्धा चांगले कलाकार असू शकतील, पण त्यांचं काही कारणास्तवर म्हणजे लोकांपुढे त्यांनी आणू शकले नसतील, किंवा त्यांनी आणले पण असतील पण ते पुढे गेले नसतील. तेच कारण, म्हणजे तेच कारण सोशल मीडियावरती पण होऊ शकतं ना, मग त्यांना त्यांच्या सोशल मीडियावर आपण जर टाकलं अपलोड करायला भेटते, त्यामुळे ते कारण सोशल मीडियाला पण येऊ शकते ना. नाही, मी ते म्हणजे जगासमोर येत आहे ते भिण्यामुळे नाही, तर काही दुसरे अजून वेगळे कारण असू शकतात. म्हणजे एका जर कलाकार म्हणजे जर टॅलेंट आहे तो मग जगासमोर दाखवायला घाबरेल कशाला, तो एखादी त्याने दाखवली पण असेल पण काही कारणास्तवर किंवा काही प्रॉब्लेम्समुळे ते आलं नसेल. जे जसे समज आता एकातला एक गरीब गरीब माणूस आहे आणि एक श्रीमंत माणूस आहे, ते गरीब माणूस ते श्रीमंत गरीब माणूस ते श्रीमंत माणसापेक्षा जास्त त्यामध्ये कला आहेत, पण त्या श्रीमंत माणसाने समज काय रिश्वत देऊन त्या कलाकाराला दाबला आणि स्वतः पुढे आला, असं पण होऊ शकतं ना. आणि हे जे म्हणजे अजूनपर्यंत होऊ शकतं ना, आता ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, मग तेच पुढे जाणार ना. म्हणजे त्याचे सबस्क्रायबर्स फेक पण असू शकतात किंवा रिअल पण असू शकतात. आता तुला 1-2 महिन्यापूर्वी जर तुला हे माहिती असेल की हनी सिंग जो आहे त्याने युट्यूबवरती 20 मिलियन सबस्क्रायबर असलेला अकाउंट विकत घेतला, म्हणजे त्याचे खरोखरचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते त्याचे रिअल तर नाहीत ना, म्हणजे त्याला 20 मिलियन आहेत असं दाखवायसाठी त्याने विकत घेतला ना. ते सोशल मीडियाची त्यात चूक काय, त्या हनी सिंग ते गुन्हा केलेला, त्यात सोशल मीडियाची काय चूक नाही. आणि ज्याचं काय युट्यूबचं जे काय ते चॅनल असेल, तर त्यांनी एखाद्या वेळेस ते पैशाच्या मोहामुळे त्यांनी ते त्याला दिला असणार, त्यात सोशल मीडियाची काय चूक आहे. सोशल मीडियामुळे तर त्यांनी केलं नाही. मीडियाची चूक नाही की खरं सोशल मीडियामुळे ज्यांचे फॉलोअर सबस्क्रायबर्स कमी आहेत पण रिअल आहेत ते त्यांना हे मिळत नाही ना, त्यांची त्यांची पोस्ट व्हायरल होत नाही. यांचे 20-20 मिलियन 30 मिलियन फेक सबस्क्रायबर असून यांच्या पोस्टला लाईक असतात, मग ह्याला काय अर्थ आहे. ते जे फॉलोअर्स त्याचे रिअल नाही ते, मग ते त्याचे पोस्ट लाईक कोण फेकच असणार ना. ते ज्याचे सबस्क्रायबर्स कमी आहेत स्टार्टिंगला त्याचे सबस्क्रायबर्स हळूहळू त्यांनी प्रगती करेलच ना, एकदमच आपण एकदम वाढेल असं म्हणू शकत नाही आपण. आणि जे कमी सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे पण म्हणजे व्हिडिओ बघितले जातात,
आता म्हणजे माझ्या भावाचं स्वतःच चॅनल आहे, त्यांनी पण पहिलाच ते व्हिडिओ चालू केलता, ते पण खूप जणांनी बघितलेलं आहे ते, म्हणजे फक्त सुरुवातीलाच बघितलंय. टॅलेंट त्याच्यामध्ये हे जर असेल तर ते व्हिडिओ जर चांगला बनला असेल तर मग तो ट्रेंड होऊ शकतो ना. हा बोल. तरी पण 20 मिलियन आणि 2-3 मिलियन मध्ये ट्रेंडिंग जाणारे प्रत्येक 20 मिलियन पैकी त्याचे 10 मिलियन फेक व्यूअर ने जरी त्याचे बघितले तर ट्रेंडिंगला त्याचेच व्हिडिओ जाणार ना. आणि तसं काही नाही, कारण आता जे 20 मिलियन आहेत ते फेक असते तर त्यात 100K जर रिअल असले आणि जे दुसरे ओरिजिनल आर्टिस्ट आहे त्याचे 150K जरी असले तरी रिअल आर्टिस्ट हा 150K चाच असतो ना. हे फेक मिलियन काय किती मिलियन ट्रिलियन जेवढे वाढवले तेवढे काय त्याला काय म्हणजे तो स्वतः किंमत विकत घेतोय असं झालं ना ते. हा मग ते त्यामध्ये तू कला करायची की तू आपला आपली कला दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला विकतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा तर फॉल्ट नाही आहे. आणि एखादा जर म्हणजे एखादा कलाकार खरा असेल तर त्याचा व्हिडिओ येणारच ना समोर. नाही एखादा खरा कलाकार आहे त्याचा 10K आहे सब्सक्रायबर, पण तू खरा कलाकार आहे थोडा वेळ का लागेना, पण त्याच्या सबस्क्रायबर्स वाढतीलच. आणि म्हणजे फक्त सबस्क्रायबर्स नाही की म्हणजे पूर्ण देशातले बघतील, मग त्या देशातले बघितल्या काही जणांना आवडलं तर हॅलो त्यांना ते आता ते हळूहळू वाढणार तर पुढला विषय, ते काय आपल्याला डिस्कस करायचं नाही. खरं जे फेक आहेत त्यांचे तर यांच्या कम्पॅरिझनला ते फेक आहेत ते तरी जास्त होणार ना. आणि जाऊ दे सोड, ते 20 मिलियनचं मी सोडून देतो. जर हे नसतं सोशल मीडिया नसतं तर ज्याला ज्याला आर्ट आहे ज्याची जी सुंदर आहे त्याची कला चांगली आहे ते लवकर जाणार ना. म्हणजे आता समज एका आर्टिस्ट मध्ये स्किल्स आहेत आणि दुसऱ्या आर्टिस्ट मध्ये स्किल्स नसून देखील त्याचे फॉलोअर्स आहेत, तर मग जे स्किल्स असतील त्याचा काही उपयोगच नाही ना राहणार. ज्याचे फॉलोअर्स आहेत तोच पुढे जाणार ना. तुला तुला ह्याच्यासाठी एक उदाहरण देतो, तर रानू मंडलचं तू नाव ऐकलंच असेल की ऐकलंय की तेरी मेरी मग ते. हा ते मग ती काय होती एक म्हणजे स्टेशन बाहेर ती अशी गरीब होती, ती भीक मागत होती आणि ती मग आणि ती सुंदर गाणं म्हणायची. मग एका माणसाने त्या तिचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, तो व्हायरल झाला. मग ते हिमेशनी तिला संधी दिली आणि तिचं पूर्ण आयुष्य बदललं. ह्याच्यामध्ये आपण सोशल मीडियाला सोशल मीडिया जॉब थोडाफार होईना, सोशल मीडिया तिच्या बदलत्या जीवनाला सोशल मीडिया हे जबाबदार आहेस ना. जर तो माणूस सोशल मीडियावर टाकला नसता तर तिने पूर्ण आयुष्य बदलच नसतं, तिची लाईफ सेट झाली. बरोबर आहे. खरं ती व्हिडिओ कशी होती ते एखाद्याचा उद्देश चांगला असतो ना. खरं आता लोकांचे उद्देश कसे त्यांचे लक्ष दुसरेच असतात. कारण आता जर तू सांगतोयस ती व्हिडिओ एक 5000, 6000 किंवा 10000 मध्ये एक व्हिडिओ असते, खरं ती राहिलेली असते त्या फक्त व्हिडिओमुळे जे चांगले असतात त्यांची पण बदनामी होते ना. म्हणजे हे तू सांगितलंस की पण ती व्हिडिओ 5000 पैकी एक जणांची ते असं चांगली असते, खरं 4999 जणांचं ते वाईट होतं ना, त्यांच्यावरती बॅड इमेज बॅड इम्प्रेशन पडतं लोकांचं. त्यामुळे सोशल मीडियावरती जेवढा उपयोग आहे त्याच्या कितीतरी पटीनं किंवा